उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय. आता आमच्या नादी लागला तर सोडणार नाही, सीबीआय ईडी पोलीस बाजूला ठेवून मैदानात या, 20 फूट खोल गाडलं नाही तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. फडणवीस हे लफंग्यांच्या टोळ्या घेऊन राज्यामध्ये दळभद्री राजकारण करतायत. फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा संघ विचारांशी काही संबंध नाही अशी टीका त्यांनी केली आहे. आमचं आव्हान आहे, तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात, तुमचा नाद केला. हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा, नादी लागाच. तुमची नादी लागायची आता हिंमत आणि छाती नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल जे आव्हान दिलेलं आहे बरं का, ते एका मर्द मराठ्याचं आव्हान आहे. आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून. नादाला लागा म्हणजे सीबीआय ईडी पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं, ही यांची हिंमत. ही सगळी कवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा. नाही आम्ही त्यांना 20 फूट गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं, या टोळीचा भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराशी काही संबंध नाही. मी त्या लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही की त्यांच्यावर असतात. संघाला फार मोठी परंपरा आहे हे आम्ही मानतो, पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरड गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं, त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगत आहे. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत.